हा अमोल बागाव सोलापूर जिल्ह्यातला रवी पाटलाचा पट्टा शाहूपुरीचा अशी लढत चालू झालेली आहे बर का। इकडच्या बाजूला गणेश कुंकले शाहूपुरी आणि किरण धारवाड फेब्रुवारी 10 तारखेला बेळगावला स्पर्धा झाली। राष्ट्रीय दर्जाचे पहलवान आणि महिला कुस्तीगिरांच्या लढती झाल्या। जवळजवळ कोट्यावधी रुपयांचं बजेट होतं आणि त्या स्पर्धेमध्ये कर्नाटक केसरी किताबाचा मानकरी गेल्याच महिन्यात झालेला किरण धारवाड आहे कर्नाटक केसरी किताबाचा मानकरी। सकाराम कोले वस्तादांच्या कडून ऐकावर का शब्दातली मारली। दोन मिनिट बाबा दोन मिनिट। रोहन रंडे पहलवान कुस्तीतला पहलवान जो विजयी होईल त्याच्यासाठी कोले वस्ताद यांच्याकडून दुधासाठी 100 बर का बाकी कशासाठी खर्चायचं नाही ते दूधच आणून प्यायचं ते दुधासाठी 100 रुपये आलेला माझ्याजवळ आहेत रंगराव पाटील ते देतील त्यांच्याकडे सुपूर्त करतो शाबास अभिनंदन। असे काही उपक्रम राबवावे लागतात असे काही उपक्रम करावे लागतात उपक्रमातून काही उपकृती होत असते निर्मिती होत असते। शाहू राजांनी हा पायंडा घातला होता शिवरायांनी परंपरा राबवली होती सोन्याचं कडव चांदीचं कडव मानाची गदा मानाचा फेटा या परंपरा आणि उपक्रम राबले म्हणून धडाडीनं पहलवान लढणारे घडले। सिद्धांत या इतिहासाचा किरण दावणगिरी आणि गणेश कुंकले नंबर 2 ची लढत आज नंबर 3 ची लढत। रोहन रंडे पटाला घुसला मांड्यात तारवटलेला पट रोखला। अमोल वाघावाला इकडच्या बाजूला परमपूज्य मुपीन कालसिद्धेश्वर स्वामीजी कणेरी मठ स्वामीजींच्या शुभास्ते नंबर 2 च्या लढतीला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद स्वामीजींनी दिलेले महालिंगांना कोटीवाले यांच्याकडून मानाची गदा आहे नंबर 2 च्या कुस्तीला वसंत पाटील वरती करा जरा ती गदा शबाद साहेब महालिंग कोटीवाले आपण यात या या हॅलो मानाची गदा देणारे कधीचा मानकरी कोण होणार आहेत का महालिंग कोटीवाले बँक मॅनेजर वसंतच्या हातात गदा कशी शोभती बघा मानाची गदा शबाद साहेब हा कुस्तीला प्रारंभ होतो आहे आणि ती मानाची गदा स्वामीजी सुद्धा पारखून निरखून बघायला लागले हो अहो त्या कुस्तीला पंच कोण आहे मुपीन कालसिद्धेश्वर स्वामीजींच बारकाईन निरीक्षण परीक्षण तुकाराम चोपडे असतात पंच म्हणून तबा किरण दावणगिरी कार्तिक काटेचा जोडीदार आणि पार्टनर आहे बर का। दावणगिरी जवळ राणी बेन्नूरची पोरई कर्नाटकातली कार्तिक काटे किरण दावणगिरी आणि बाजीराव त्याच्यावर लढणारा गणेश कुंकले तांबड्या रांगेचा शाहूपुरी तालमीचा नंबर 2 ची लढत चालू झालेली आहे। तुकाराम चोपडे पंच म्हणून इकडच्या बाजूला हॅलो हॅलो निखिल पवार माईक जवळ बाळासाहेब सुतार सरांना भेटायचं। एक नंबरचे पहलवान कार्तिक काटे आणि कौतुक डाबळे आपण तयारीच्या कड्यावरती या। अमोल बागाव रोहन रंडे मोठी कसातली आणि कसदार लढत आहे बर का। हा एकमेकाचा उफाळ एकमेकावरती चलिये पहलवान कसली कसूर नाही कुस्ती करिये कसली सबब नाही
आणि इकडच्या बाजूला किरण दावणगिरीला एकेरी पट घोट्यात तो उपसला होता पण हल्ला थुडकावला आणि गणेश कुंकलेने कब्जा घेतला. अगल बगलने घोट्याचा पट उपसला होता पण तडफेने निघून गेला रोहन रंडेनं हल्ला थोपवला. इकडच्या बाजूला कब्जा आहे तर तिकडच्या बाजूला निघून गेलेला आहे. डावाची ऍक्शन एकच होती. शाहूपुरीचा अमोल बागा इकडे लढतोय नंबर तीनला. शाहूपुरीचाच गणेश कुंकले इकडे नंबर दोनला लढतोय. शिवाजी चौगले बुदलमुखचा पंच नंबर तीनच्या कुस्तीला. तुकाराम चोपडे भांडगेकर वाजतात नंबर दोनच्या कुस्तीला पंच म्हणून. अस्सल आणि खस्सल कुस्ती आणि पंच पाहुणे. आणि याच सगळ्या सुंदर सोहळ्यामध्ये दोन अध्यात्मातली रत्न स्वामीजी. हा सुवर्ण योग या मैदानला बुधियाच्या अभिमानास्पद धन्यवादास्पद आशीर्वादास्पद कृपावंतास्पद ही समीकरण आहेत त्या बुधियाचा. कुस्ती कुस्ती झाली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दुहेरी पटावावरती रोहा